मित्रांनो नमस्कार. आपल्याला जर विचारलं की आपल्या जीवनात आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे किंवा आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीसाठी सर्वात जास्त वेळ देता, असा कोणता महत्त्वाचा आणि आवडणारा एरिया आहे ज्यासाठी आपण आपलं सर्वस्व द्यायला तयार असता, तर साहजिकच आपलं उत्तर असेल आपल्या मुलांचं पालन पोषण. आपल्या सर्वांसाठी पॅरेंटिंग हा एरिया नेहमीच प्रथम प्राधान्याचा असतो, बरोबर. आपली मुलं आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. आपल्या जीवनातील हा एरिया जर चांगल्या प्रकारे ग्रो होत असेल, म्हणजे मुलगा डॉक्टरच बनला पाहिजे असं नाही, मुलगा इंजिनियर बनला पाहिजे असं नाही, तर त्यानं त्याच्या नॅचरल पोटेन्शियलनुसार त्याला जे शक्य आहे त्यानं ते करावं आणि आपल्या आणि त्याच्या रिलेशनशिपमधला वननेस कायम राहावा, बरोबर. आपण मुलाला पाहिलं की आपला बाहेरच्या जगातला स्ट्रेस गायब व्हावा. जसं की आपलं मूल 5-6 महिन्याचं होतं आणि आपण ऑफिसमधून घरी आला, त्याची आजी किंवा आई त्याच्याशी अंगणामध्ये छान गप्पा मारत आहे. अरे ले माझ्या शोन्या किती छान हसतो, हे बघ तुझे बाबा आले. आपण त्याला उचलता, त्याच्याशी बोलता, तो कुठंतरी एखादी स्माईल देतो किंवा आपल्याकडे टकमक बघतो आणि आपण त्याला पाहून अक्षरशः आपलं जग दिसता आणि त्याच्यासोबत असंच आनंददायी नातं अखेरच्या श्वासापर्यंत राहावं अशी आपल्या सर्वांची मनोमन इच्छा असते. परंतु मित्रांनो, आपली मुलं जसजशी मोठी होतात, स्वतःच्या पायावर उभी राहतात, त्यांचं लग्न होतं, त्यानंतर मात्र आपल्याला पाहिजे तसा वननेस हॅपीनेस या नात्यामध्ये जाणवत नाही. आपलं सर्वस्व देऊनही कधी कधी हा एरिया आपल्याला पाहिजे तसा ग्रो होताना दिसत नाही किंवा पाहिजे तसं समाधान मिळत नाही, त्यामुळे चिडचिड होते, चिंता वाटायला लागते. मित्रांनो, आपण कोणत्याही वयाचे असाल तरी आपण वेगवेगळ्या नात्यामध्ये पॅरेंटिंगची भूमिका निभावत असता. नातवंड असो, मुलं असो किंवा आपला लहान भाऊ बहीण असो किंवा इतर नात्यामध्ये सुद्धा आपण पॅरेंटिंगची भूमिका निभावत असता. इव्हन मी म्हणेल आपण 5-10 वर्षाचे असाल तेव्हापासून आपण पॅरेंटिंगची भूमिका निभावायला लागलो. आपल्या आई वडिलांपेक्षा आपल्या लहान भावावर आपल्या पॅरेंटिंगचा जास्त प्रभाव असतो. म्हणून मी म्हणतो की ही भूमिका आपल्याला जेव्हा समजायला लागलं तेव्हापासून तर मरेपर्यंत प्रत्येक जण करत असतो. म्हणून मी आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा असलेला हा एरिया अधिक चांगल्या प्रकारे ग्रो व्हावा यासाठी मी आपल्याला इन्व्हाइट करतो पॅरेंटिंग बाबत स्पेशल मॉर्निंग सेशनला, शनिवार दिनांक 17 जून 2023 सकाळी 6 वाजता. आपण आपल्या जवळच्या व्यक्ती जसं आई वडील, मुलं किंवा जवळचा नातेवाईक यांच्यासह या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता. आपण जर या कार्यक्रमाला उपस्थित राहत असाल तर कृपया मला व्हॉट्सअपवर कळवा, मी आपल्याला झूम लिंक पाठवेन. थँक्यू सो मच. मी आपली पॅरेंटिंग सेशनमध्ये वाट बघतोय.